आता पाहूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या. गणपती पिंपरी चिंचवड मेट्रोतून पुणे शहरात जाण्यासाठी 1,48,000 भाविकांचा प्रवास. देखावे पाहण्यासाठी भक्तांची गर्दी. रविवारी पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी मेट्रोला गर्दी. पुणे शहरात आजपासून 18 तारखेपर्यंत मध्यवस्तीमधील 14 रस्त्यांवर वाहतुकीत बदल. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, पोलिसांचं आवाहन. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यासह 4 रस्ते सायंकाळी 5 नंतर बंद. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यांऐवजी पर्यायी मार्ग वापरा. वाहतूक पोलिसांच्या पुणेकरांना आवाहन. पुण्यातील धनकवडीत 43 ठिकाणी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था. घरगुती आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी व्यवस्था. 5 दिवसांच्या बाप्पाला आज निरोप. पुणे पालिकेने 42 हौद उभारले. गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण. पुण्यावरून दिवाळीत 88 जादा रेल्वे सोडल्या जाणार. दिवाळीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा. 13 सप्टेंबर पासून बुकिंग सुरू होणार. पिंपरी चिंचवड महापालिकेचा 11 ठेकेदारांना दणका. कामाचे दुप्पट पैसे वसुलीचे आदेश. ठेकेदारांना काळ्या यादीत टाकलं. पुण्याच्या भोरमधील घरोघरी गौराईचं मोठ्या उत्साहात स्वागत. पारंपरिक पद्धतीनं घरोघरी गौरींची स्थापना. ग्रामीण भागातील महिलांमध्ये उत्साह. पुण्याच्या शिरूरमध्ये पोलिसांकडून 44 बेशिस्त वाहनांवर कारवाई. 40,400 रुपयांचा दंड वसूल. सिटी बोरा, कॉलेज रोड, निर्माण प्लाझा आणि विजय कॉर्नर जवळ कारवाई.